काँग्रेसमधून एक जण लोकसभेचा खासदार होतो, निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करतो, निवडणुकीत तिकीटही मिळतं पण पदरी हार येते, असं असूनही केंद्रात मंत्रीपद मिळतं. एव्हाना तुम्ही ओळखलं असेल मी कुणाबाबत बोलतीय. हे सगळं घडलंय पंजाबच्या रवनीत सिंह बिट्टू यांच्याबाबत. कोण आहेत हे नेते ज्यांना इतकी मोठी संधी मिळाली आहे, काय आहे रवनीत सिंह यांची राजकीय कारकीर्द, जाणून घेऊयात. नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com मध्ये आपलं स्वागत आहे. रवनीत सिंह बिट्टू ना लोकसभेचे खासदार आहेत ना राज्यसभेचे, इतकंच काय तर लोकसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीट मिळूनही त्यांचा पराभव झाला, तोही काँग्रेसच्याच उमेदवाराकडून. तरी देखील कॅबिनेट मंत्रीपदावर त्यांची वर्णी लागली आहे, त्यामुळे रवनीत सिंह यांच्या नावाची मोठी चर्चा आहे. रवनीत सिंह यांना मंत्रीपद मिळण्याचं कारणही जाणून घेणार आहोत, पण त्याआधी पाहूयात ते कोण आहेत. रवनीत सिंह यांचा जन्म 1975 मध्ये पंजाबच्या लुधियानामध्ये झाला. पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे बिट्टू नातू आहेत. बेअंत सिंह हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते, कट्टर काँग्रेसी होते. 1952 ते 1995 दरम्यान पंजाबचे 12वे मुख्यमंत्री होते. 1995 साली चंदीगड सचिवालय परिसरात झालेल्या आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात बेअंत सिंह यांची हत्या झाली. त्यांचा मुलगा प्रकाश सिंह हे देखील पंजाब सरकारमध्ये मंत्री होते. त्यामुळे आजोबा आणि वडिलांकडून घरातच राजकारणाचं बाळकडू मिळाल्यानं रवनीत सिंह यांची राजकीय कारकीर्द लवकरच सुरू झाली. बिट्टू 11 वर्षाचे असतानाच आधी वडिलांचा मृत्यू झाला, तर विशीत असताना आजोबांची दुर्दैवी हत्या झाली. याच परिस्थितीत बिट्टू यांची भेट झाली ती राहुल गांधी यांच्यासोबत, आणि 2008 युवा काँग्रेसमध्ये सहभागी होत बिट्टू यांनी राजकारणात प्रवेश केला. वयाची तिशी ओलांडलेल्या बिट्टू यांना पंजाब काँग्रेसचा चेहरा होता आलं. पंजाब यूथ काँग्रेसचे ते पहिले निवडून आलेले अध्यक्ष झाले. 2009 त्यांना काँग्रेसनं खासदारकीचं तिकीट दिलं. बिट्टू हे 2009 आनंदपूर साहिब मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाले. त्यावेळी काँग्रेसच्या स्थायी समितीचे सदस्य झाले. 2014 त्यांनी मतदारसंघ बदलला आणि आनंदपूर साहिबऐवजी लुधियाना मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यानंतर 2014 आणि 2019 लुधियाना मतदारसंघातून काँग्रेसच्याच तिकिटावर खासदार झाले. त्यामुळे सलग 15 रवनीत सिंह बिट्टू हे काँग्रेसचे लोकसभेचे खासदार होते. पण यंदा 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वी बिट्टू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना भाजपनं निवडणुकीचं तिकीट दिलं. रवनीत सिंह यांच्या विरोधात अर्थातच काँग्रेसनं उमेदवार उभा केला. अटीतटीच्या या लढतीत काँग्रेस उमेदवार अमरिंदर सिंह राजावाडिंग यांनी रवनीत सिंह यांचा 20,000 मतांनी पराभव केला. मात्र तरीही मोदींच्या मंत्रिमंडळात रवनीत सिंह यांना मंत्रिपद मिळालं. आता जाणून घेऊयात पराभव होऊनही बिट्टू यांना मंत्रिपद का मिळालं. पंजाबमध्ये सध्या आम आदमी पार्टीचं सरकार आहे. 2027 पंजाब विधानसभेच्या निवडणुका आहेत. आधीच शेतकरी आंदोलनामुळे भाजपला पंजाबमध्ये विरोध सहन करावा लागलाय. त्यात काँग्रेस आणि आपची एकी असल्यानं विधानसभेला भाजपला इथं मोठी कसरत करावी लागणार असं चित्र स्पष्ट होतं. अशा परिस्थितीत पंजाबमध्ये भाजपसाठी स्थानिक पातळीवर नेतृत्व गरजेचं होतं. असं झालं तर भाजपला पंजाबमध्ये आपल्याबाबत सकारात्मक चित्र तयार करण्याची संधी मिळाली असती, आणि त्याच दृष्टीनं रवनीत सिंह यांना ही संधी दिली गेल्याचं बोललं जात आहे. याबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.